नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज स्त्रियांसाठी आरोग्यदायी असा एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल आपला फायदा झाला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न वयामध्ये स्त्रियांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या या काळाविषयी मी बोलणार आहे ज्याला आपण रोजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असं म्हणू शकतो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स लक्षणं आपल्याला दिसत असतात मग कोणकोणती लक्षणं असतात की मेनोपॉज जवळ आलेली आहे हे आपल्याला कळतं तर हेवी ब्लिडिंग त्यामध्ये होत असतं मिस्ड पिरियड्स असतात गरम वाफा हॉट फ्लॅशेश निघत असतात त्याचबरोबर नाईट स्वीट आपल्याला जाणवतो मूड ऑफ असतो नेहमी चिंता काळजी जास्तीत जास्त होत असते झोप किंवा स्लीप सायकल डिस्टर्ब झालेली असते फ्रिक्वेंट युरिनेशन लघवी वारंवार होणे हे त्याचं लक्षण असू शकतं शरीराची एनर्जी कमी झालेली दिसून येते वेगवेगळ्या प्रकारचे मूत्ररोगांचे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन त्यामुळे होत असतात त्याचबरोबर कार्डिओवस्क्युलर डिसीज म्हणजे हृदयासंबंधीचे काही रोगाची लक्षणं या पिरियडमध्ये दिसतात आणि हाडासंबंधीचा रोग ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणं या पिरियडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं ही सगळी जी लक्षणं आहेत याच्यामध्ये नेमकं केमिकल्स काय किंवा हार्मोन्सचं काय पार्टिसिपेशन हे आपण आता बघणार आहोत तर हा पिरियड येण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की शरीरामध्ये असलेल्या रक्तातलं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिरॉन नावाचं हार्मोन त्याचबरोबर टेस्टोस्टेरोन हे जे तीन हार्मोन्स असतील हे अतिशय कमी प्रमाणामध्ये बॉडीमध्ये सिक्रीट झालेले असतात तयार झालेले असतात इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे थकवा जास्तीत जास्त आपल्याला जाणवतो बऱ्याचदा विसरायला होतं हॉट फ्लॅशेस येतात मूड स्विंग्स जास्त येतात आणि टेन्शन जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं हे जे सिमटम्स आहेत या सिम्टमच्या आधारानुसार आपल्याला शोधता येतं की मेनोपॉज आलेलं आहे किंवा नाही मेनोपॉजच्या तीन प्रकारांविषयी आपण आता विचार करणार आहोत नैसर्गिकरित्या मेनोपॉज येणं हे खूप चांगलं मानलं जातं आणि ते योग्यही असतं पण हे शक्यतो ज्या स्त्रिया हेल्दी असतील सशक्त असतील तर त्यांच्या शरीराला ते त्यांच्या शरीरामध्ये हे होत असतं पण बऱ्याचदा काही वेळेस चाळीसच्या आतच मेनोपॉज येतं हे वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतं त्यामध्ये असं असू शकतं की हेवी ड्रिंकिंग करणाऱ्या स्त्रिया असतील स्मोकिंग त्यांच्याकडून होत असेल किंवा केमोथेरपीचे उपचार त्यांच्यावर चालू असतील किंवा थायरॉईडच्या काही डिसऑर्डर्स त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या असतील त्या स्त्रीमध्ये निर्माण झाल्या असतील तर त्याच्यामध्ये प्रीमॅच्युअर अर्ली मेनोपॉज होऊ शकते त्याचबरोबर सर्जिकल मेनोपॉज म्हणजे जबरदस्तीने गर्भाशय काढून टाकणे हा तिसऱ्या प्रकारचा मेनोपॉज आपल्याला दिसतो ज्यामुळे पाळी बंद होण्यासाठी सिच्युएशन बॉडीमध्ये निर्माण होते स्त्रियांच्या आयुष्यामधला हा पिरियड जो आहे तो आपण टाळू शकत नाही पण त्याची ट्रीटमेंट मात्र नक्की करू शकतो कारण यातून आपल्याला फायदाच होतो आणि ह्या गोष्टी सुखकारक पद्धतीने आपण फेस करू शकतो मग याच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे योगा आणि मेडिटेशन जर केलं जॉगिंग जर केलं तर त्यामुळे बराचसा आपला स्ट्रेस जो आहे किंवा एन्झायटी जी आहे तर ते कमी होण्यासाठी मदत होते अँटी डिप्रेसंट चे डोस कमी प्रमाणात जर घेतले तर आपला त्रास कमी होऊ शकतो हेप्नॉसिस वापरू शकता ॲक्युपंचर थेरपी त्यामध्ये उपयोगी पडू शकते त्याचबरोबर कमी झालेलं इस्ट्रोजेन वाढवण्यासाठी काही डॉक्टर्स इस्ट्रोजेन थेरपी आपल्या पेशंटला देत असतात ॲक्वॅटिक थेरपी यामध्ये आपल्याला मदत करू शकते ॲक्वॅटिक थेरपी म्हणजे काय की एक्सरसाईज करायची पण ती पाण्यामध्ये बसून करायची ज्यानुसार तुमचे हे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेम्सची जी तीव्रता आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आ, थील, थील, आ, इस्ट्रोजेन म्हणजे काही प्लांट असतील झाडं असतील क्रॉप्स असतील तर त्याच्यापासून आपल्याला इस्ट्रोजेन घ्यायचं आणि ते आपल्या शरीर त्या प्लॅन्ट जे आहेत त्यांचा वापर केला आपण अन्नामध्ये तर इस्ट्रोजन आपल्याला त्यातून मिळू शकतं त्यामध्ये सोयाबीनचं सेवन करणं आपल्याला सगळ्यात हितकारक का असू शकतं त्याचबरोबर आपल्याला डाएट डिझाईन करावं लागणार आहे की विटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्तीत जास्त खाल्ल्याने हा जो वेदनादायी काळ असतो त्यापासून आपल्याला सुटका मिळू शकते व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कर